मित्रांनो, पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज जवळपास दुपार होऊन गेले आहे, म्हणजे जवळपास 3 वाजले आहे आणि आजचा हा ब्लॉग इथे सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही भरभरून कमेंट करतात आणि भरभरून लाईक करतात, त्यामुळे सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, बरेच जणांशी मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो, कारण थोडासा वेळ पण कमी असतो, परंतु माझ्या वेळानुसार मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट जरूर करा की तुम्हाला कशा प्रकारे ब्लॉग पाहिजे. तर मित्रांनो, आज सध्या थोडंसं ऊन पण खूप आहे, कारण आता तुम्हाला माहीतच आहे पाऊस पण गेलेला आहे आणि जे काही वातावरणामध्ये खूप मोठा बदल घडलेला आहे. तर आता थोडं आभाळ निघण्याच्या मार्गावर आहे, कारण थोडासा पावसाचं पण वातावरण होऊ राहिलं आहे. मग येत्या 10-1 दिवसात पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. तर मित्रांनो, बघू शकता इथलं आता मस्तपैकी या ठिकाणी ऊन आहे. मी इथं सावलीमध्ये आहे, त्यामुळे मग थोडंसं क्लिअर येतं नाही, तर मग खूप ऊन आहे अजून, कारण दिवस बुडेपर्यंत ऊन्हाची तीव्रता कमी होत नाही. अशा प्रकारे इथलं आता तुम्हाला माहीतच आहे, या ठिकाणी आमच्या काय कोंबड्या आहेत, त्यांना दाणे घातले आहे एवढ्यात आणि मी इथं आलेलो आहे. बघू शकता ते मस्तपैकी दाणे खात आहे. अशा प्रकारे वेगवेगळं म्हणजे आता बरेचसे कामं पण चालू आहे शेतामध्ये. आमच्या शेतामध्ये काय भुईमुग काढायचं काम चालू आहे, ते पण काम होतं, त्यामुळे मग ब्लॉग बनवायला पण वेळ नसतो. परंतु वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी वेगळे ब्लॉग घेऊन येत असतो डेली. तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी डेली या चॅनलवरती एक ना एक ब्लॉग टाकतच असतो, त्यामुळे मग तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जरूर लाईक करत जा. तर मित्रांनो, चला जाऊया. आता थोडंसं काम आहे, जे काय लहान मुलं आहे त्यांची कटिंग करायची आहे, कारण त्यांचे केस पण खूप वाढलेले आहे. तर चला मित्रांनो, थोडंसं कटिंग पण करून घेऊया. थोडंसं इथे ऊन पण आहे, तुम्ही बघू शकता किती चमकतं ऊन, कारण ऊन्हाची तीव्रता खूपच आहे. अशा प्रकारे मग आता बघू शकता इथं हानी केला आहे. तर त्याची कटिंग करायची आहे, त्याचे खूप केस वाढलेले आहे, बघू शकता पर मोगलीसारखा झालेला आहेत. अशा प्रकारे त्याचे केस पण खूप वाढलेले आहे, तर त्याची कटिंग करून घेऊया. तर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्याकडे ट्रिमर मशीन आहे, त्या ट्रिमर मशीनच्या साहाय्याने मी कटिंग करणार आहे निखिलची. तर तुम्ही बघू शकता हे ट्रिमर मशीन आहे. तर चला आता त्याची पहिल्यांदा कटिंग करून घेऊया. मग जर मित्रांनो घेतो आता कटिंग करून मस्त पैकी अशा प्रकारे हे मशीन चालू केलेलं आहे. त्याची मस्त पैकी कटिंग झालेली आहे, तुम्हाला दाखवू शकतो फिरभर असा बघा, मस्त पैकी कटिंग केलेली आहे. अशा प्रकारे पूर्णपणे कटिंग झालेली आहे. तर तुम्ही बघा आता मस्त पैकी हेच काम बरंच टाइम चाललं होत, तर इकडून मस्त पैकी अशा प्रकारे डिझाईन काढलेली आहे. कटिंग करून झाली आहे जे मुलांची, बघू शकता आता डोंगरावरती फक्त ऊन राहिलेलं आहे. बघू शकता तिकडं वरती डोंगरावरती ऊन आहे, फक्त इकडे खाली पूर्णपणे सावली आलेली आहे. कारण आता जवळपास संध्याकाळ झाली आहे, जवळपास आता 6 वाजले आहे आणि 6 वाजायचा टाईम म्हणजे पूर्णपणे जे काही डोंगराला जाणारे जनावर आहे, गाई आहे, शेळी आहे, ते घरी येण्याची वेळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता आमच्या शेतामध्ये जे काही भुईमुग काढायचं काम चालू होतं, तर ते पण काम चालूच आहे आणि जे लहान मुलांची आता कटिंग केली ते पण पूर्ण कटिंग पण पूर्ण झालेली आहे आणि आता मस्तपैकी पूर्ण काय आता हे शेंगा वाळत घातलेले आहे. कारण वातावरण पण पावसाचं होतं, कधी पाऊस येईल असं सांगता येत नाही, परंतु मग हे थोडंसं लवकर वाळून ठेवलेलं ते एक चांगलं. तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो इथं बरंचसं जे काय भुईमुग होतं या वावरामध्ये ते पूर्णपणे काढलं आहे, थोडासाच बाकी राहिलेलं आहे ते पण काढायचं काम चालू आहे. या ठिकाणी काय शेंगा तोडायचं काम चालू आहे. तर इथे बघा या ठिकाणी शेंगा पण तोडायचं काम चाललं आहे. इथं आमची आई शेंगा तोडी ती मस्तपैकी. हे काय तुम्ही यावर्षी तर एवढं उत्पन्न नाही भुईमुगाला काय ठिकाणी असं, तर मागच्या वर्षी पण शेंगा आल्या नव्हत्या का,
कारण मागच्या वर्षी जास्त जे काय पाला होता, पाला जास्त आला होता आणि शेंगा कमी आल्या होत्या असं बरेच भागामध्ये झालं होतं. परंतु ह्या वर्षी पण शेंगा कमी आहे कारण पाऊस वेळेवर पडत नव्हता, त्यामुळं मग जेव्हा फुलं यायचे तेव्हाच पाणी नव्हतं, त्यामुळं मग ते आरे आहे ते एवढ्या काय धरलेल्या नाही. त्यामुळं मग बघा ह्या बाळाची पण कटिंग केलेली आहे, पूर्णपणे टक्कल बनवलेला आहे, थोडासा म्हणजे बारीक बारीक कटिंग केलेली आहे. इथं अशा प्रकारे शेंगा पण तोडलेल्या आहे टोकरीमध्ये. बरंच काम चालू आहे शेंगा तोडायचं. इकडं आता थोडासाच भुईमूग बाकी आहे, हे बघा आता काही एवढाच राहिलेला आहे. तिकडं पण होता आणि इकडे पण होता, तो पण काढलेला आहे. आता थोडासाच बाकी आहे, कारण बघू शकता शेंगा किती आलेला आहे या भुईमुगाला, कारण भुईमुगा शेंगा पण या थोड्याशा ज्या काय कवळे जास्त राहिलेल्या आहे, कारण पूर्णपणे त्या पाऊसनंतर पडल्यानंतर ज्या काय आरे आलेल्या आहे अशा छोट्या छोट्या आरे आल्या, त्या निबरले पण नाही, त्याच्यामुळे त्याचा काय उपयोग नाही. ज्या थोड्या थोड्याच निबर शेंगा राहिलेल्या आहे तेवढंच फक्त, नाही तर मग एवढं काय शेंगा निघणार नाही, कारण शेंगा इलय आलेल्या नाही. तर तुम्ही बघू शकता आता संध्याकाळची वेळ आहे, या ठिकाणी कसं दृश्य निर्माण झालेलं आहे. फक्त डोंगरावरती ऊन आहे तिकडं, ते पण आता कमी कमी होत चाललेलं आहे. आणि इथं जे काय डोंगर आहे त्याचे सावले तर पूर्णपणे गेलेच आहे, पूर्ण या ठिकाणी सावले आलेले आहे. त्यामुळं मग सकाळ झाले आता ऊन येणार नाही, त्यामुळं मग असं दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बघू शकता आता इथं जे काय हे गांधारीचे झाड आहे त्याला मस्त मस्त लाल लाल फुलं आलेले आहे आणि त्याला पण असे गांधार आले आहे. पूर्वीच्या काळी असे गांधार मस्तपैकी खायचे ते पिकल्यानंतर, परंतु आता दिवसेंदिवस सगळ्यांनाच खूप खाण्यासाठी आहे. पूर्वीचे खाण्यासाठी पण नसायचं, त्यामुळं मग पूर्वीचे जे लोक आहे पोरं आहे ते मस्तपैकी गांधारं खाऊन दिवस काढायचे, परंतु आता तर इथं बघू शकता वाळकं आहे, छोटे छोटे वाळकं तुम्हाला माहीतच असेल का नाही काय, पण तुमच्या भागामध्ये असू शकतं हे छोटे छोटे वाळकं, कारण हे इतके मोठाले होत नाही, कारण याचे जे काय शेरणे आहे त्या बनवतात मस्तपैकी. हे थोडेसे असे हे असे थोडे पिवळे थोडे होत आले का, थोडे म्हणजे लय पिवळे नाही लय हिरवे नाही, थोडंसं होत आले का ते तोडायचे आणि कापून वाळत घालायचे आणि वाळल्यानंतर त्याचे मस्तपैकी तेलात गरम मिठात तेल टाकायचं आणि मस्त भाजायचे, मस्त कडक झाल्यानंतर ते मस्त खाता येतात. तर अशा प्रकारचे हे वाळकं पूर्वीच्या काळी खूप करायचे, परंतु दिवसेंदिवस आता जास्त बागायती क्षेत्र आल्यामुळे मग बागायती क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे जे काय वाळकाचे छोटे छोटे आहे ते ठेवत नाही, कारण उपटून टाकते आणि नवीन नवीन बागायती क्षेत्रामध्ये माल करीत्या, त्याच्यामुळे मग तो पण प्रॉब्लेम असा आहे. आणि बघू शकता आता हे तर फुलं अजून आहेतच, कारण हे उन्हाळ्यामध्ये पण असतात, परंतु या आता पावसाळा तर संपलेलाच आहे, हिवाळा लागलेला आहे, त्यामुळे मग आजूक तर हे मस्तच फुललेलं आहे. कारण हे डोंगराला पण बघू शकता, या ठिकाणी शेती पण बघू शकता, शेतीमध्ये तर कांदे आणि वेगवेगळे पिकच आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही तुळस तर दाखवलीच आहे, ही तर रान तुळस आहे, तर रान तुळस म्हणजे ही सफेद तुळस आहे. हिचा पण आयुर्वेदामध्ये खूप उपयोग आहे, कारण तुळस ही अत्यंत आयुर्वेदामध्ये उपयोगी आहे. तर मित्रांनो बघू शकता आता सीताफळाचे पण पानं पिवळी होत चाललेली आहे, कारण आता जवळपास सीझन संपत आलेला आहे आणि ही पानझडी झाडं आहे या ठिकाणी, त्यामुळं मग उन्हाळा लागत आला की पानं गळून जातात आणि चैत्रामध्ये किंवा चैत्र वैशाखामध्ये त्याला पाली फुटते आणि मग पुन्हा इथं डोंगराला आलो आहे. म्हणजे जे काय गाय आहे ते इथं चारण्यासाठी बांधलेले आहे, त्याच्यामुळं मग तिकडे आलेलो आहे. इथं बघा गाय चरत आहे, इथं गाय चरत आहे आणि तिकडे वासरू आणि इकडे वरचे बैल आहे, परंतु तुम्हाला दिसतो का नाही, कारण सीताफळीचे आड आहे. त्यामुळं आता दिवस पण बुडत चाललेला आहे, त्याच्यामुळं थोडासा जे काय कॅमेऱ्याची क्वालिटी ती पण मस्त झालेली आहे, कारण संध्याकाळी ऊन नसतं त्यामुळे फ्रेश वातावरण असतं, सकाळ संध्याकाळ मस्तपैकी वातावरण असतं, त्यामुळे मग थोडासा मूड पण येतो थोडासा ब्लॉग बनवायला. आणि तुम्ही पण अशा फ्रेश वातावरणामध्ये हे ब्लॉग कंटिन्यू बघतात, त्यामुळं पण मला पण मस्त वाटतं, कारण तुम्ही भरभरून सपोर्ट वासरू चरतच आहे. चाल चाल हे आमचं चंबुल्या ते लय उड्या मारायचं, त्याला लय उत येतो उड्या मारायचा. डोंगरात चाराय आणलं का डायरेक्ट उड्याच मारत चालत हे असं मस्तपैकी ते वासरू आहे आणि ते जवळ येऊन असं उभं राहतं, त्याच्यामुळे ते मस्त असं चोळ आहे चोळून चोळून असं मस्तपैकी लाडात येतं आणि मस्त उभं राहतं असं. अशा प्रकारे चंबुल्या आमचं
वासरं मस्त, तर असे वासरं मस्त आहे कारण ते हे थोडं खिल्लारी वानावर वासरं आहे, कारण गायच आहे, थोडी मोठी झाली गाय होईल, तर अशा प्रकारे हे आमचं वासरं आणि इकडं बैल आणि तिकडं खाली गाय चरती। हे आता थोडे चारायचे आहे, जवळपास आता 6 वाजून गेले आहे, थोडंसं 6:30 वाजेपर्यंत चारायचे आहे, मग घरी न्यायचे मस्तपैकी। आता हे थोडं जोगलेलं आहे त्यामुळं थोडं निवांत बसलेलं आहे, नाही तर खूप उड्या मारत त्याच्यावर असं हात फिरवल्यानंतर मस्त चुपचुप बैठ बसून राहतं। चला तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ हा इथे संपवत आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जे नवीन मित्र असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बरेचसे मित्र व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही। तर ज्याने अजून पण सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर ते लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे व्हिडिओ असतात। तर चला मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये एखाद्या। तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि काळजी।